अचलपूर नगरपरिषद हद्दीत असलेल्या मुगलाईपुरा प्रभाग क्रमांक तीनमध्ये मुस्लिम बहुसंख्य क्षेत्रामध्ये मुस्लिम गौडी समाजाकरिता समाज मंदिर बांधकाम करण्यात आले होते यात मुस्लिम बहुसंख्यांकी क्षेत्रामधील असंख्य लहान मुले अंगणवाडीच्या माध्यमातून या समाज मंदिराच्या इमारतीत शिक्षणही घेत होते मात्र अचानक विकास कामाच्या या इमारतीला जेसीपीद्वारे तोडण्यात आल्याने सर्वांच्या भावना दुखावल्या अशात गवडी समाजातील नागरिकांनी आमदार बच्चू कडू यांची भेट घेऊन समाज मंदिर पाडणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली अचलपूर नगर परिषद हद्दीमध्ये येणाऱ्या मुगलाईपुरा प्रभाग क्रमांक तीन मुस्लिम बहुसंख्य क्षेत्रामध्ये मुस्लिम गवडी समाज यांना समाज मंदिर निर्माण करणे हेतू नगर परिषदने जागा आरक्षित करून दिली होती तत्कालीन पालकमंत्री वसुधाताई देशमुख यांनी कष्टकरी मुस्लिम गवडी समाजाच्या समस्यांना समाज जाणून विविध कार्यक्रम हेतू सन दोन मध्ये समाज मंदिर बांधण्याकरिता बर्डिया चौकेत ते जागा उपलब्ध करून दिली होती या जागेवर समाज मंदिराचे निर्माण कार्य सुद्धा झाले होते मुस्लिम बहुसंख्य क्षेत्रामध्ये असंख्य लहान मुले अंग माध्यमातून या समाज मंदिराच्या इमारतीमध्ये शिक्षण ग्रहण करीत होते परंतु अचानक विकास कामाच्या नावावर या इमारतीला जेसीपी द्वारा खाली पाडण्यात आले या इमारतीच्या खाली पाडल्यामुळे मुस्लिम गवळी समाजाच्या भावना दुखावल्या मुस्लिम गवळी समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी आमदार बच्चू कडू यांची भेट घेऊन समाज मंदिर पाडणाऱ्यांवर कारवाईची मागणी निवेदनाच्या माध्यमातून केली बच्चू कडू यांनी मुस्लिम गवडी समाजाच्या प्रतिनिधी मंडळला संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले अचलपूर नगर परिषद मुख्याधिकारी यांना दूरध्वनीवरती संपर्क साधून बच्चू कडू यांनी संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले मुगलाईपुरा येथे विकास कामाच्या नावावरती राजकारणी पोळ्या शेकण्याचं कार्य माजी नगरसेवक करीत आहेत त्यामुळे शिक्षण ग्रहण करणाऱ्या मुलांच्या नुकसानासोबतच सामान्य नागरिकांना सुद्धा मोठा त्रास होत आहे